मनात जिद्द असेल तर कोणत्याही संकटावर परिस्थितीवर मात करता येते. निर्धाराला, प्रयत्नांना, सरकारी योजनांची साथ मिळाली तर काय परिवर्तन घडू शकतं याचं उत्तम उदाहरण ठरले आहेत नांदेड जिल्ह्यातल्या सुशीलाबाई हराळे. पाहूयात. आणि कष्ट करण्याची जिद्द ही सर्व विशेषणं कदाचित सुशीलाबाई हराळे यांच्यासाठीच असावीत. नवऱ्याचं अकाली निधन झाल्यानंतर परिस्थितीला अगतिकपणे शरण जाणं त्यांनी नाकारलं. अत्यंत जिद्दीनं नवऱ्याचा बूट पॉलिशचा व्यवसाय करून परिवाराचं पालनपोषण केलं. मुलीचं आणि मुलाचं लग्न लावून दिलं. बूट पॉलिशचा व्यवसाय हा मुख्यत्वे पुरुषांचा, पण तिथेही त्यांनी आव्हान स्वीकारलं. बूट पॉलिशचा व्यवसाय करणाऱ्या त्या कदाचित त्या परिसरातल्या एकमेव महिला असतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या या प्रवासात केंद्र सरकारच्या PM आवास योजनेची आणि स्वनिधी योजनेची त्यांना साथ मिळाली. PM आवास योजनेचे 2,50,000 रुपये त्यांना मिळाले. त्यात त्यांनी स्वतःचे पैसे टाकून छोटं दुमजली घर बांधलं. स्वनिधी योजनेच्या निधीची वेळेवर परतफेड केली आणि त्यानंतर पुन्हा 20,000 मिळाले. त्याची देखील परतफेड केली आणि आता त्यांना लवकरच केंद्र सरकारच्या स्वनिधी योजनेतून निधी मिळणार आहे. फुटपाथवर बसून काम करणाऱ्यांना कोण मदत करणार असं आपल्याला वाटतं, पण शासनाची मदत मिळाली आणि आपल्या कष्टाला बळ मिळालं अशी भावना त्यांनी व्यक्त केली. फार कठीण होतं मला त्यावेळेस बसताळी, अशा रोज रोज माझ्या धारा डोळ्याच्या गळ्याच्या. आणि मला 2,50,000 रुपये अनुदान भेटलं. द्यायचं भेटल्यानं त्याची काही मदत घेऊन, माझी काही मदत घेऊन आणि माझ्या लेकरांनाही मदत करून आज मी 2 मजली घर तयार केलं आणि तयार करून शेणी माझा परिवार सुखी केला. भविष्यात शासनाचं पाठबळ मिळालं तर अडचणीत असलेल्या महिलांसाठी काम करण्याची इच्छा असल्याचंही त्या म्हणतात. त्यांच्या मुलांनी देखील आईच्या कष्टाची जाणीव ठेवली आहे. सर, एक महिला म्हणलं तरी एक जातीची राणीच आहे. काय करू शकत नाही तिने सगळंच करू शकते. महिला एक तिच्या हातात जर काय दिलं कारभार तर सगळंच करू शकते तिनं. आजकाल बरंच महिला पुढे झालेल्या आहेत, चांगल्या राबवल्यात कार्यक्रम, त्याच्यानंतर चांगल्या पदावर आहेत. आईनं बकल कष्ट केली, शेतामध्ये केली, त्याच्यानंतर भाजीपाला ऐकली नांदेडमध्ये येऊन, आम्हाला बरंच काही शिकवली, बूट पॉलिश करत गेली, त्याच्यानंतर आत्ताही बूट पॉलिश करते, आम्हाला लहानाचं मोठं करून शिकून थोडंसं चांगली वळण देऊन आईंचे आमच्या बरेच कष्ट आहेत, आत्ताही कष्ट करते. मी म्हणतो बरंच घरी राहा बाबा, घरी राहा. अडचणी आणि संकटाचं भांडवल न करता पदर खोचून त्या उभ्या राहिल्या आणि आपलं विश्व स्वबळावर उभं केलं आणि यातून इतरांना देखील त्यांनी आदर्श घालून दिलाय. दूरदर्शन बातम्यांसाठी महेश होकर्णे, नांदेड.